हे चने मी रात्रभर भिजवून घेतलेले होते, नंतर कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले, मस्त असे छान शिजलेले थे। असे शिजवायचे, मऊ असे झाले पाहिजेत। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरे टाकूया। जिरे चांगले फुलले की थोडं तिखट टाकायचं, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। थोडी हळद टाकायची, एक कट केलेली बारीक मिरची टाकते, थोडा गरम मसाला टाकायचा। मस्त असे परतून घ्यायची मिरची, ते मसाले परतून घ्यायचे। एकदम साधी सोपी पद्धत आहे ही चना मसाला बनवायची। ते मसाले चांगले फ्राय झालेले, त्याच्यामध्ये चणे टाकूया शिजवलेले। हे चांगलं मिक्स करायचं, हे पण चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। मीठ टाकूयाचं हे पुरतं, हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे चणे मी 1 मिनिटभर परतून घेतलेले चांगले, एका प्लेटमध्ये काढून घेते। हे चणे मी 1 प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये कांदा टाकूया एक बारीक चिरलेला, एक टोमॅटो टाकायचं, एक गाजर टाकते बारीक चिरलेलं, एक काकडी टाकायची। थोडी आमची पावडर टाकायची त्याच्यामध्ये, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे चणे मी चांगले मिक्स करून घेतलेले, तर ही चणा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे, मस्त असा आणि हेल्दी पण आहे। तरी रेसिपी आवडली असली तर नक्कीच करून बघा।